जय शिवराय। आज मी आलेलो आहे विटा या ठिकाणी आणि मी आहे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। महाराजांना वंदन करून आजच्या भागाची आपण सुरुवात करूया। जय भवानी, जय शिवराय। जा जा बा। फुलं द्या असं गुरुवाय द्या थोडे। मंडळी, हा आहे विटा येथील सुप्रसिद्ध पंचमुखी गणपती आणि या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत बाप्पासोबत गप्पा, कोप आवड बाय निसर्ग हर्ब आणि बर्वा स्किन थेरपी। तो तुम्हाला तर मी सांगितलं मगाशीच, मी विट्यामध्ये आलेलो आहे आणि मगाशी आपण पंचमुखी गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता आलेलो आहोत आपण विट्यातलं प्रसिद्ध कला विकास मंडळ आणि हा सुंदर देखावा आणि छोटीशी गोड गणपती बाप्पाची मूर्ती आपण बघितली। हा देखावा अतिशय उत्तम आहे आणि या मंडळाला 60 वर्षाची परंपरा आहे आणि ज्यांनी हे मंडळ सुरू केलं ते आपल्या सोबत आहेत तात्या काका। काय कलेची लहानपणापासून आवड होती आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना माझ्या वयाच्या 13व्या वर्षी हे मंडळ स्थापन केलं आणि त्यावेळपासून माझ्यासोबत येणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करायचं हा वसा मी घेतला आणि आजपर्यंत मी चालू ठेवला आहे। को कैसे लगता है ये सब लोग आपके साथ में है, बप्पा आता है तो अलग वातावरण होता है। अभी हमारी मस्जिद जो है 5 मंदिरों को बीच में है, 5 मंदिर की, और हमने हमारी जो पैगंबर जयंती यौमन नबी 28 तारीख को आ रही है वो आगे बढ़ा के 30 तारीख को लिए है, क्योंकि गणपति के विसर्जन में कुछ रुकावट नहीं आई और कुछ अपना हिंदू मुस्लिम का ये कोपा जो है उसमें बिगाड़ न आई। इस तरीके से हम सब जमात वालों ने सब हिंदू भाइयों को सहकार्य किया है। अरे बाप्पा सोबत गप्पा कोप आवड बाय निसर्ग हर्ब्स। आमचं जे निसर्ग हर्ब्स आहे ते आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टचं नाव आहे न्यूरोस्मार्ट आणि हे लहान मुलांसाठी खूपच फायद्याचं आहे। त्याच्यामुळे 5 वर्षाच्या पुढील जी मुलं आहेत त्यांनी हे घ्यायला हरकत नाही। हे घेतल्यानंतर मला असं वाटतं परीक्षेत चांगले मार्क पडतील। किती गोड आहेस ग तू, हे धर हे घे आणि तिकडे दाखव। म्हणजे आमचा म्हणजे आपला गणपती बाप्पा जसा बुद्धीचे देवता आहे तसंच हे निसर्ग हर्ब्सचं जे प्रोडक्ट आहे न्यूरोस्मार्ट ते सुद्धा बुद्धिवर्धक आहे। केवलं धर्तासि त्वमेव, केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुशानमवशिष्यम्। शा गणेश विद्या गणकऋषिः निचृद्गदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। Thank you.
महाराष्ट्राची लोककला लोकपरंपरा म्हणजे धनगरी ढोल. कुठलाही सण असेल उत्सव असेल तर त्या उत्सवामध्ये या आपल्या धनगरी ढोलचा समावेश होतो. आणि खरं तर ही जी वाद्य आहेत ना, पखवाज असेल, ढोलकी असेल, धनगरी ढोल असेल, संबळ असेल, ही महाराष्ट्राची वाद्य परंपरा आहे. काका नाव काय तुमचं? तानाजी बाबा मिटकरी. तानाजी बाबा मिटकरी. आणि साधारण तुम्ही लहानपणापासून ढोल वाजवता? आता जर समजा 74-75 वय धरलं तर -10 समजा वर्ष, समजा म्हणजे साधारण 65-68 वर्ष झाली तुम्ही ढोल वाजवताय. आणि धनगरी ढोल ही तुमची स्पेशालिटी आहे. अजून काही वेगळं वाद्य वाजवता का तुम्ही? दुसरं वाद्य नाही, फक्त हे ढोलाचं वाद्य माझं आहे. बरं. आणि हे वाद्य आत्ता आत्ताच्या घडीला, आता सगळी डीजीची परंपरा आली सगळ्या आपल्या देशामध्ये, डीजीच वाजतो जिकडं तिकडं, म्हणजे कानाला त्रास होतो, ह्याच्यामध्ये कान तृप्त होतात, त्यांनी त्रास होतो. गोडे ह्या ढोलाच गोडी आहे. गोडी आहे महाराष्ट्राच्या या चर्मवाद्यामध्येच गोडी आहे. दत्तात्रय तानाजी मेटकरे. वा वा, तुम्ही ही परंपरा पुढे नेत आहे हो, कसं वाटतंय? हे आमच्या आजोबापासून परंपरा चालत आलेली आहे. बर. आमच्या आजोबा पहिले ढोल वाजवत होतं. इंदिरा गांधीच्या हस्ते सांगलीला ज्यावेळी धनगरी मेळावा झाला त्यामध्ये आमच्या आजोबासनी इंदिरा गांधींच्या हस्ते सरपे तिकीट मिळालेलं, गजाच्या ह्याच्यात आमचा आजोबा काठीवरती ढोल काठीवरती उभा राहून ढोल वाजवत होतो. सांगलीला मेळावा झालेला. काय पिंट्या, कसं वाटतंय वाजविता? चांगलं वाटत. तुला ढोल वडिलांनी शिकवला का आजोबांनी शिकवला? आजोबांनी. वडिलांना येतो, थोडं कमी येतो का? तू वडिलांचं ऐकत नाहीस? आजोबा म्हणत असतील 10 मिनिटं प्रॅक्टिस कर, चॉकलेट देतो. पण आजोबाचा लाड कायस का तू? बरवा स्किन थेरपी, सुगंधी साबण, आयुर्वेदिक, मी काय सांगणार तुम्हाला. सगळ्यात जगात कुठला सुगंध महत्वाचा असतो? घामाचा. त्याच्यापेक्षा कुठला सुगंध आहे? तर हा आयुर्वेदिक साबण आहे, तुम्ही आवर्जून वापरा. मी माझ्यातर्फे म्हणजे घरचंच गिफ्ट दिलं आहे तुम्हाला, घ्या घ्या. नमस्कार. पुन्हा गाडगीळ आणि संस्प्रस्तुत बाप्पा सोबत गप्पा, कोपावड बाय निसर्ग हर्ब्स आणि बरवा स्किन थेरपी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाही, सांगणार आहे सांगणार आहे सगळं सांगणार. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कार्यक्रम सुरू झाल्यापासून एवढी लोक एका फ्रेममध्ये कधीच नव्हती. तुम्हाला मंडळी सांगतो, पहिल्यांदा मी आमच्या कॅमेरामनच्या चेहऱ्यावर टेन्शन बघितलं आहे, कारण ह्या एका फ्रेममध्ये बसवण्यासाठी तो पायऱ्या चढला, हळूहळू वरती गेला, नंतर टेरेसवर गेला, तरी काही फ्रेम काही केल्या सगळे काही फ्रेममध्ये बसेनात. पण हे नातं असं आहे की एकमेकांवर ह्यांचं सगळ्यांचं इतकं प्रेम आहे म्हणून ही फ्रेम भरू शकत नाही. कारण हा पसारा, हा सगळा जो आमच्या मराठवाडी भाषेमध्ये म्हणतात की बारदान, हा सगळा बारदाना वाढत जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतं की खूप वेळ गेला स्वयंपाकात आयुष्यातला. अगदी खरंय. म्हणजे फार तुमचं म्हणजे असं पॅकेज डीलच असेल गॅस एजन्सी वगैरे. आधी लाकडाचा अड्डा, कारण जुन्या काळी जेव्हा गॅस नव्हते तेव्हा. किती वाजता पेटते चूल? 5:30. आणि एकही चेहरा, महिलांचा चेहरा बघा, पुरुषांचा असा EMI फ्री चेहरा आहे. ही बघा ना ताई माझ्या, बा रंग बघा, ब्लॅक अँड व्हाईट TV चालू आहे असं वाटत. ग्लो बघा हिचा चेहऱ्याचा, दिसतच की हे म्हणजे उकडीचे मोदक खात असणारी पोरी. हिंदू भूमी की हम संतान, नित्य करेंगे उसका ध्यान, नील गगन में लहराएंगे भगवा अमर निशान, भगवा अमर निशान, भगवा अमर निशान. स्वार्थ छोड़ कर सब अपना, माया ममता का सपना, नींद हमारी छोड़े हम, आगे कदम बढ़ाए हम, कदम कदम पर मिलजुल गाए, यह स्फूर्ति का गान, यह स्फूर्ति का गान. लोक
लोक आजकाल ना आई धनसंचयाच्या मागे आहेत आणि ह्या फॅमिलीकडे बघून वाटतं की तुम्ही जनसंचयाच्या मागे. रुपया भवती फिरते दुनिया, रुपया भवती फिरते. वा 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 वा. आमचे मित्र जयदेव बर्वे यांना कधी कधी धाकात ठेवणार ह्या कामाक्षी मॅडम. कधी कधी मी सेफ झालो या. त्यांना एक सरप्राईज गिफ्ट. मॅडम तुम्हाला सांगतो, हा बर्वाचा आयुर्वेदिक साबण आहे, हा तुम्ही वापरा. हा सुगंधी आणि आयुर्वेदिक आहे. आणि आमचे जे बर्वाचे प्रोडक्ट आहेत ब्युटी प्रोडक्ट, त्याच्यामध्ये लिपस्टिक आहे, अजून काय काय लिपबाम जो मगाशी तुम्ही लावला होता, लिपबाम आहे, लिपबाम आहे, अजून फाउंडेशन आहे, मॉइश्चरायझर, काजळ, मॉइश्चरायझर, सगळे आहे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये गाईचं तूप समाविष्ट केले. त्याच्यामुळे तुम्ही वेबसाईटला व्हिजिट द्या आणि आमचे बर्वाचे प्रोडक्ट आवर्जून तुम्हाला खूप आवडतील मागवा. आणि हा साबण तुम्ही वापरा आणि तूही वापर आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही ते ओनर जे आहेत बर्वाचे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचू की त्यांना आवडला साबण. उन्हाळा आणि पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या आण्या नाही घेणार बघ दादा पुण्या परायाचा वारा. आता इथे माझ्या बाजूला माझा मित्र आहे जयदेव. खरं म्हणजे बर्वेवाड्याची ही परंपरा, हा बर्वेवाडा तुम्ही जो बघितलात तर ही सगळी मंडळी या वाड्यामध्येच काही ना काही कारण असतं. कोणी बिराडकरू म्हणून राहायला आले, कोणी मित्र माझे सगळे आहेत, हे सगळा आमचा परिवार आहे. कालांतराने 95 साली आम्ही शेजारचा वाडा घेऊन हे सगळी याची इमारत पलीकडे बांधली गेली. म्हणजे असा जो वाडा होता ते सगळे अपार्टमेंटमध्ये सगळी मंडळी अशी राहायला गेली. पण उत्सव उत्साह तीच परिस्थिती आजही मी तिला आहे. सुदैवानी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे झाड बहरत गेलं आणि गेल्या 37 वर्षात कुठलीही वर्गणी न मागता फक्त आम्ही नंतर पॅटर्न बदलत गेलो, पण हा याला उत्सवाचं स्वरूप, म्हणजे कदाचित खरा लोकमान्य टिळकांना जो अभिप्रेत असलेला गणेशोत्सव आहे तो करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न निश्चित आहे असं मला वाटतं. Sarvani sundara, jai gulali.